प्रीपोजिशन, ऑन, ओर, अबव या सगळ्यांचाच अर्थ वर. मग हे शब्द वेगवेगळ्या अर्थाने का वापरतात? त्यांचा योग्य वापर केला नाही तर वाक्याचा अर्थ बदलतो. चला तर मग या शब्दांबद्दल आणखी बरीच माहिती मिळवूया. ऑन आणि ऑन टॉप ऑफ, इन रिलेशन टू समथिंग, टचिंग सरफेस. या शब्दांचा वापर करताना त्या दोन घटकांमध्ये स्पर्श होणे किंवा त्याचा पृष्ठभागाशी संबंध येणे याशी संबंधित आहे. जसे की चित्रात दाखवल्याप्रमाणे चेंडू कुठे दिसत आहे, वेअर इज द बॉल, द बॉल इज ऑन इट. आता ह्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे वेअर इज द कॅट सिटिंग, द कॅट इज सिटिंग ऑन द चेअर. मांजर ही खुर्चीच्या वरच्या पृष्ठभागावर स्पर्श करून बसलेली आहे, त्यामुळे इथे ऑन हा शब्द वापरला गेला आहे. वेअर इज द कम्प्युटर, द कम्प्युटर इज ऑन द टेबल. या ठिकाणी संगणक हा टेबलावर स्पर्श करून ठेवलेला आहे, त्यामुळे इथे ऑन हे प्रेपोजिशन वापरावे लागेल. ओर हे प्रेपोजिशन वापरताना इथे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे जर एखाद्या घटकाची दिशा, गती वरच्या बाजूनी अशा प्रकारे असेल तर ओर या प्रेपोजिशनचा वापर करतात. आता ओर आणखी कोणकोणत्या पद्धतीने वापरतात त्यासंबंधी पाहूया. ओर मोमेंट, द क्लाउड मूव ओवर द सिटी. नंबर्स, ओर 100 पीपल केम टू द पार्टी. या ठिकाणी जर एखाद्या संख्येपेक्षा जास्त इथे तुम्हाला निर्देशनात आणायचं असेल किंवा दाखवायचं असेल तर या ठिकाणी ओर या शब्दाचा मोर दॅन असा सुद्धा अर्थाने वापर करू शकता. त्यानंतर कवर, पुट अ हँड ओवर युअर माउथ व्हेन यू कफ. जेव्हा तुम्ही खोकता तेव्हा तुमचा हात तोंडावर ठेवा. तर इथे या पद्धतीचा आपण ओवर या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो. प्रिफिक्स, जर तुम्हाला या शब्दांमध्ये जर जास्तपणा दाखवायचा असेल किंवा इथे जास्तीने दाखवायचं असेल तर ओर या शब्दाचा वापर करू शकता. ओर वेट म्हणजे जास्तीचं वजन. ओर स्टीमेट, ओर राईड आणि ओर रिलिजियस. इथे टू म्हणजे जास्त दाखवण्यासाठी ओर ह्या प्रिपोजिशनचा वापर तुम्ही या शब्दांबरोबर करू शकता. वेअर इज अ हेलिकॉप्टर फ्लाइंग, अ हेलिकॉप्टर इज फ्लाइंग ओवर द हाऊस. वेअर इज द बर्ड फ्लाइंग, द बर्ड इज फ्लाइंग ओवर द ट्री. वेअर इज इट जम्पिंग, इट इज जम्पिंग ओवर द फेंस. अबव या प्रेपोजिशनचा वापर करताना दिलेला घटक हा वरच्या बाजूनी असतो पण त्याचा त्या वस्तूशी स्पर्श होत नाही आणि ते एकाच प्रतलात असावे लागतात. जसे की हायर इन अ रिलेशन टू समथिंग इल्स, म्हणजे वरच्या दिशेने आहे, त्याच्यामध्ये उंची ही जास्तीची बी असू शकते पण त्यासंग एक प्रकारची उंचीचा संबंध असणे, त्यावेळेस तुम्हाला अबव हा शब्द वापरावे लागेल. जसे की द क्लाउड इन ग्रेट अबव द सिटी, हायर दॅन अ रिफरन्स पॉईंट, अबव अ ॲव्हरेज, फ्रीजिंग.
एक्सपेक्टेशन्स 0 डिग्री. वेअर इज द क्लॉक? इट इज अबव द बुक सेल्फ. विद्यार्थी मित्रांनो, झेंडे अकॅडमीच्या शैक्षणिक व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.